शिव हर शंकर नमामि शंकर शिव। श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते। आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी अनुभव घेऊन आलेली आहे। आपले श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक महाराज म्हणतात ना की तू माझा भक्त आहे, माझा लेकरू आहे, तुझ्या इच्छा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे, फक्त तू सत्याच्या वाटेवर चल आणि कर्म चांगले कर, नक्कीच तुझ्या इच्छा मी याच जन्मामध्ये पूर्ण करणार आहे। असाच अनुभव आलेला आहे एक स्वामी भक्त ताई यांना। त्या ताई सांगतात की ताई, स्वामींच्या आशीर्वादाने कसलीच कमी नाही आहे, सुख दुःख हे जीवनामध्ये लावलेली आहे, पण जी इच्छा असते ना ती लगेच श्री स्वामी समर्थ महाराज माझी पूर्ण करतात। माझा अनुभव असा आहे, मी गेल्या जुलैला अक्कलकोटला गेले होते आणि लास्ट वीकमध्ये जुलैच्या मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी, आमचं तिथे छान व्यवस्थित दर्शन पण झालं। मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्याच्यानंतर एके दिवशी यूट्यूब चॅनलवरती मला एक व्हिडिओ दिसला आणि त्या व्हिडिओमध्ये सोळप्पाचा वाडा दाखवलेला होता। त्या वाड्यामध्ये स्वामींचे काही आधीचे जे वस्त्र होते ते दाखवलेले होते, काही स्वामींचं सामान होतं आणि तो व्हिडिओ बघताच माझ्या एकदम लक्षात आले की आत्ताच आपण अक्कलकोटला जाऊन आलो, पण आपल्याला हा वाडा माहिती नव्हता। मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एकच चालू होतं की मला हा वाडा बघायचा आहे, स्वामींचं हे जे काही सामान आहे हे पूर्ण मला बघायचं आहे आणि मला इथे दर्शन घ्यायचं आहे। पण मला माहिती होतं की मी आताच अक्कलकोटला जाऊन आले तर माझे मिस्टर मला रागवतील। त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी झालं असं, माझ्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, माझ्या देवघरामध्ये मी ठेवलेली। त्या मूर्तीचा पायाचा अंगठा फुटला होता आणि तो मी एकदम पूजा करताना सकाळी बघितला। मी एकच विचार केला की मूर्ती काही कोणी पाडली नाही, काही इथनं कोणी उचलणार नाही, मग हा अंगठा कसा काय फुटला असेल। तेव्हा मला एकदम रडू कोसडला आणि मला कळतच नव्हते की आता हे असं काय होत आहे। मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तर माझे मिस्टर मला बोलले, अगं काही होत नाही, कशाला टेन्शन घेते। तर मी त्यांना एकच म्हटलं की नाही, घरामध्ये फुटलेली मूर्ती ठेवत नसतात, कारण ते शुभ नाही मानल्या जात, आता आपल्याला नवीन मूर्ती आणायला जावंच लागेल। तेव्हा माझे मिस्टर मला एकच बोलले की काही पण आता कोण जाणार आहे, आताच तर आपण जाऊन आलोत। त्याच्यानंतर मी खूप नाराज झाले आणि मी थोडे टेन्शनमध्येच होते। 10 दिवसाच्या आतच स्वामी माऊलींनी, स्वामी समर्थांनी मला चमत्कार दाखवला। 10 दिवसाच्या अंदरच माझ्या मिस्टरांच्या तोंडामधनं निघालं की चल आपण अक्कलकोटला जाऊया आणि मूर्ती आणायला जाऊया। मी इतके खुश झाले कारण आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला कधीच दुःखी बघत नाही। त्याच्यानंतर मी अक्कलकोटला गेले आणि यावेळेस मी बेसनाचे लाडूसुद्धा सोबत नेलेले होते। माझी एकच इच्छा होती की हे बेसनाचे लाडू तिथे स्वामींना माझ्या हाताने दिले गेले पाहिजे, म्हणजे कोणीतरी मला स्वामींच्या रूपात येऊन प्रसाद हा मागायला पाहिजे। आणि तसंच झालं, मी तिथे लाईनीमध्ये लागले आणि मी ते लाडू, एक जो छोटा मुलगा होता 4-5 वर्षाचा, त्याने मला हे लाडू मागितले आणि मी त्याला दिले। तो त्याच्या आईला म्हणत होता की आई, मला हे बेसनाचे लाडू पाहिजे। तेव्हा मी एकच म्हटलं की हो बाळा घे, आणि मी त्या मुलाला लाडू दिले। त्याच्यानंतर मी श्री स्वामी समर्थांची मूर्ती पण घेतली, पण माझी एकच इच्छा होती की रात्रीची 8 आरती हे मला मिळाली पाहिजे, पण आम्हाला लवकर निघायचं होतं तर ती आरती त्या दिवशी मला नाही मिळाली। आणि जो वाडा मी यूट्यूबमध्ये बघितला होता तो वाडा पण मला दिसला आणि माझं छान व्यवस्थित दर्शन पण झालं। त्याच्यानंतर आम्ही घरी निघून गेलो आणि घरी गेल्यावर पण जसं मला करमतच नव्हतं, काहीतरी मनामध्ये हुरहुर लागलेली होती आणि श्री स्वामी समर्थांना 5 वस्त्र आणायची होती आणि खरंच त्याच मापाची मला ती वस्त्र मिळालेली होती आणि तशीच वस्त्र मला मिळालेली होती। त्याच्यानंतर एके दिवशी माझे मिस्टर मला बोलले की चल आपण लातूरला मूव्ही बघायला जाऊयात, आणि आम्ही, मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर, आम्ही लातूरला निघून गेलोत। आम्हाला मूव्ही बघायची होती आणि खरंच मूवीला टाईम होता, तर
तिथे माझ्या मिस्टरांच्या मुखामधनं एकच निघालं की चल आपण अक्कलकोटला दर्शन घेऊया. आणि खरंच आम्ही अक्कलकोटला गेलो आणि त्या दिवशी मला रात्रीची आरती पण मिळालेली होती आणि यावेळेस मी श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठाजवळ अभिषेक पण केलेला होता. म्हणतात ना, श्री स्वामी समर्थ महाराज आपली हरेक इच्छा पूर्ण करतात, फक्त आपण आपले कर्म चांगले करत राहा आणि त्यांची सेवा सोडू नका. नक्की श्री स्वामी समर्थ महाराज आपली इच्छा पूर्ण करतात. मला आजची आरती पण मिळाली आणि माझा अभिषेक पण झाला आणि नेहमी स्वामी माझी इच्छा छोटी असो या मोठी हे पूर्ण करतात. असाच स्वामींचा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या परिवारावर असू दे. बघा, या स्वामी भक्तताईंचा अनुभव, या अनुभवावरनं एकच कळतं, जेव्हा तुम्ही निर्मळ मनाने आणि स्वच्छ मनाने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करता तेव्हा तुम्हाला कसलीच कमी राहत नाही, कारण सगळं काही आपल्या ब्रह्मांड नायक महाराजाला आपल्या मनामधलं माहीत असतं. आजचा हा अनुभव आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.